कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. अरे वा, आज सुनलंय पिरमान मला बसवत. बसा. मग काय आज कसं काय तुमचं इथं येणं? हो आजी, तुमच्याकडेच काम आहे जरा. या, मला ते माहिती आहे. कामा बिगर काही तुम्ही इथं येणार नाही. तसं नाही, तसं नाही, आज तसं नाही. म्हणजे शिवाचं लगीन झाल्यापासून एकदा तरी थोबाड दाखवलं काही तुम्ही? असं काय यायचं की आम्ही आधी. आई आई, पण आता तो विषय नाहीये. या तुम्ही, या इथे. शिरा पडली, आता मी काय केलं? आजे येत. आता मला सांगा, तुम्ही दिव्याकडे जाऊन आल्यापासून तिथे काय घडलं हे मला काही सांगितलेलं नाही. हेच काम आहे आता आम्हाला. सगळ्याचे सगळा रिपोर्ट पाहिजे. सांगा. सांग. मी सांगा. हे बघा, तुमचं ठरलं की सांगा, पण आज मला कळलंच पाहिजे. एवढंच ना? मग सांगते की मी. बघा, असं काही काळजी करण्यासारखं नाहीये. काहीच नाहीये. असं काळजी करायचं कारण नाही असं सांगून कसं चालेल? ते जे काही असेल तिथे नेमकं काय घडलं ते मला आता सांगा. ठीक आहे, मी सांगतो. मी आली. सांग सांग म्हणल्यावर सांगत नव्हता आणि आता मी सांगणार. सांगा. त्याच काय आहे वंदे? काय बी काळजी करण्याचं कारण नाही आहे. दिव्या लय मजेत आहे. नाही का? नाही रे. आम्ही गेलो काय त्या गावात, गेलो आणि लपून बघितलं दिव्या कुठं राहते काय करते ते. तर आम्हाला असं दिसलं की एका छोट्या घरात चंदन आणि दिव्या राहते. काय कार बीर होते त्याच्याकडे लहानशा खोलीत. हो, पण दिव्या तर म्हणत होती ती बंगल्यात वगैरे राहते म्हणून. अग, तिचा तो आजे सासरा आहे का? नाही, तो बी त्यांच्या बरोबर तिथंच राहतोय. यो, असा विषय आहे? नाही, असा विषय नाही आहे. आजी, तुझा आणि त्या आज्याच शेरे शेरे ते जा, ते जा. कुठ काय त्या म्हाताऱ्याच आणि माझं भांडण झालं. हो, त्यांच्या बरोबर का म्हणलं तुम्ही? काय म्हणले म्हणजे? अगं, त्यो म्हातारा काय म्हणला माहितीये काय? पोरीला अजिबात शिस्त नाही, पोरीला संस्कार नाही, घरच्यानी वळण लावलं नाही. ते ऐकल्याबरोबर माझं जे काही डोसक खवळलं म्हणून सांगू ना तुला. म्हणून मग मी विचारलं, म्हणलं त्या म्हाताऱ्याला संस्कार आहेत पोरीवर. आई, ते काही असलं ना तरी मला आता खरंच दिव्याची काळजी वाटते. आणि मला एक कळत नाहीये, ती एवढी श्रीमंत माणसं ती एवढ्याशा गावात आणि त्या एवढ्याशा घरात का राहत आहेत? पॉइंट आहे काकू. भाई काहीतरी लोच आहे. बरोबर आहे, बरोबर. पण मग आई, दिव्याचे सासू सासरे कुठे आहेत? आणि दिव्या ते गावात जाऊन राहिलीये, पण मग ते आजे सासरे एकटेच राहतात तिथे. काकू, तोच तर लोच आहे ना. हे बघ, आम्ही त्याचा शोध लावणारच होतो, पण तुम्ही इथे बोलावून घेतलं. मग इथे आमचं काय? अरे नाही आई, मला आता खरंच दिव्याची काळजी वाटायला लागली. आई म्हणजे कशी असली तरी आपली लेख आहे होती, तिच्या बरोबर काही चुकीच व्हायला नको. मग काय करायचं म्हणणं आहे तुझ? म्हणजे मला काय वाटतं माहितीये का, आपण ना दिव्याला इकडे घेऊन येऊया आपल्या घरी. वंदे, अगं नग काळजी करूस एवढी? ती माणसं लई चांगली आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली दिव्या काय शिवासारखी नाहीये भाबडी, लय हुशार आहे. अगं, दिव्याच्या वाटेला जर कोण गेलं का नाही तर त्याला धंद्याला लावून पळून येईल. एकदम बरोबर आजी, एकदम बरोबर. आणि ही दिव्या ताई ना, तिने स्वतःच्या मर्जीने लग्न केलंय. आपण नव्हतं सांगितलं तिला, कळलं का? ते बी लग्न तू पळून जाऊ. एकदम फालतूगिरी केली. आई, खरं सांगू का, मला ना काही कळे नसत झालंय. मी आयुष्यभर शिवानीची काळजी करत होते, तिचं कसं होईल काय होईल पुढे. ती आता संसाराला लागली, सुखी आहे ती.
आणि इथे दिव्या तिच्या भविष्यात काय वाढून ठेवलं याची चिंताच संपत नाहीये. मला असं वाटतंय ना आयुष्यभर मला आता ह्याच गोष्टीची काळजी करावी लागणार आहे. वंदी तुला म्हणलं का नाही न ग काळजी करूस तू समद व्यवस्थित होणार आहे. अगं त्या म्हाताऱ्याचं काय म्हणणं होत का पोरीला शिस्त लागली पाहिजे. तिला काम येत नसल काय येत नसल तर इथं राहून तिनं ते शिकलं पाहिजे. हे बघ तुला सांगते वंदी एका अर्थी त्या म्हाताऱ्याचं बरोबर होत. म्हणजे म्हाताऱ्याचं म्हणणं काय होत पोरीला शिस्त लागली पाहिजे. मला सांग आपली दिव्या इथं इकडचा तांब्या तिकडे तरी करत होती काय. अगं संडासला जायचं म्हणलं तर किती नखरे होते तिचे. पण तिथं ते सार्वजनिक सुलभ शौचालयात असं टमरेल घेऊन जात. इथं आपण तिच्यासाठी विंग्रजी संडास बांधला घरात. गौऱ्या काय थापती सारवती काय भांडी घासती समधी काम आता करायला लागलीत. म्हणजे एका अर्थी आपल्या दिव्याला शिस्त लागली का नाही. म्हणजे म्हाताऱ्याचा आभारच मानले पाहिजेत आपण. नाही आई ते सगळं बरोबर असलं ना तरी पण. अगे काकू हे बघ तू काळजी करू नको. तू फोनवर बोलत राहते जशी तुला जरा जरी काय वाटलं तर आम्हाला सांग आपण सगळे जाऊ दिव्याला. बरोबर आहे काकू. आणि कसं असलं तरी तुमची मुलगी होती आणि आपल्या शिवाची बहीण आहे का रे. तिला अडचणी घेऊ देऊ का आपण. बरोबर आहे. तर देवाकडे एकच प्रार्थना आहे दिव्या चुकली असेल पण आता ती जिथे कुठे आहे ना तिथे सुखात असू दे सुखरूप असू दे म्हणजे झालं. वेलकम टू एरो विलेज रिसॉर्ट पन्हाळी. बाप रे अरे हे कसं वाटतंय माहितीये जगाशी नातं तोडलंय आपण आणि ना अशी काहीतरी जन्नत मध्ये आल्यासारखी फिलिंग आहे. आवडलं ना तुला. अरे आवडली खूप आवडली खरंच कमाल जागा आहे. म्हणजे मी कधी अशा जागेवर आले नाहीये म्हणजे कुठे बाहेर गेलेच नाहीये पण आले ते डायरेक्ट इथे आले. गावात खूपच भारी आहे. तुला माहितीये हे सगळं ना मी आजच्या फिल्म्स मध्ये बघितलंय बाकी कुठेच नाही आणि आत्ता बघते. पाना गँग मध्ये कुणाचंही लग्न झालं ना तर त्यांना आपण हनीमूनला इथेच पाठवूया. नाही त्यांना पाठवूया आपण पण त्यांच्या आधी आपण मजा करूया. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.